नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव एकच वाट। एका जंगलात एक हरिणी राहत होती। तिला सोनू आणि मोनू नावाची अशी दोन पाडसं होती। सोनू एका वर होता, तो एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतरच तो दुसरी गोष्ट करायचा। तर मोनू खूपच चौकड होता, तो एकही गोष्ट पूर्ण करायचा नाही, गवतही तो पूर्ण खायचा नाही। खूप वेळा समजावून सुद्धा मोनू सुधारला नाही। मोनूला शिकवण मिळण्यासाठी हरिणीने एक युक्ती केली। तिने पोट दुखीचे सोंग केले व ती सोनू आणि मोनूला म्हणाली, बाळानो माझे पोट खूप दुखते आहे। त्या डोंगराच्या पलीकडे एक झुडूप आहे, त्या झुडपाची पानं मला आणून दिली तर मी ती खाऊन माझे पोट दुखे थांबेल। तेव्हा तुम्ही दोघे जा आणि ती पानं घेऊन या। जो कोण ती पाने आणेल त्याचंच माझ्यावर जास्त प्रेम आहे असं मी समजे। सोनू आणि मोनू लगेच निघाले। काही वेळ चालल्यानंतर मोनूला एक आडवाट दिसे। त्याने विचार केला, आपण या आडवाटेने गेलो तर लवकर पोहोचू, म्हणून तो त्या आडवाटेने जाऊ लागला। काही वेळ चालल्यानंतर समोर एक मोठा डोंगर अडवा आला। त्याने विचार केला, अरे बापरे, एवढा मोठा डोंगर चढण्यापेक्षा आपण तिसऱ्या वाटेने जाऊ, म्हणून त्याने तिसरी वाट निवडली। थोडी चालल्यानंतर समोर एक मोठी नदी आडवी आली। तो तेथूनही मागे फिरला। असा तो दिवसभर फिरत राहिला। शेवटी संध्याकाळ झाली आणि निराश होऊन घरी परतला। खरी सोनूने झुडपाची पाने आणली होती ते पाहून मोनू रडायला लागला। ते पाहून हरिणी म्हणाली, बाळा सोनूलाही वाटेत नदी डोंगर लागली, पण त्याने आपला विचार बदलला नाही, तो चालतच राहिला आणि त्याला पानं सुद्धा मिळाली। तू जर एकाच वाटेने गेला असतास तर तुला सुद्धा पानं मिळाली।